रामकृष्ण हरी पुढलेच म्हणतात, माग छंद काय दात खेळा बस लगाय रे रामकृष्ण हरी। आता आवाज कुठं गेला माहितीये का, चोंडी मार्केट डायरेक्ट मुंबई। मागच्यांची काय अडचणी जरा बघावं लागेल। रामकृष्ण हरी जुळलं 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 दादा, ए दादा आता काय अडचण नाही राज्यात फिरा, यांनी सगळ्यांनी सांगितलंय, आता काही घाबरायचं नाही। आमचा दादा हा कम से कम 1,00,000 मतांनी निवडून आल्याशिवाय राहत नाही, कारण ही निवडणूक ह्या जनतेने हातात घेतलेली आहे, ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे। इतिहास बदलने वाले हे हम। अरे रोहित दादा म्हणजे ब्रँड आहे, आणि व्यासपीठावर सुद्धा मान्यवर बघा, आमचे संसदेतले हेडमास्तर, राज्याचा ब्रँड अमोलजी कोल्हे साहेब, संभाजी ब्रिगेडचे नेते, आणि ते सुद्धा ब्रँडच प्रवीणजी गायकवाड, आणि दुसरे आमचे होळकरजी राजे, ओ भी ब्रँड आहे, आणि आपण बसलेले सगळे डबल ब्रँड, कारण हे तर बसलेले सगळे रोहित दादांचे मावळे आहेत। आपलं कोणीतरी मगाशी सांगितलं भूमिपुत्र भूमिपुत्र, अरे जो ह्या कुटुंबाची काळजी घेतो, फार जन्माला आलेल्या पोरापासून तर फार 80 वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत काळजी घेतो, तो खरा भूमिपुत्र असतो। अरे ज्याला कोणाच्या शेजाऱ्याच्या पोराच्या हातात बिस्किटचा पुडा द्यायचं माहित नाही तो कसला भूमिपुत्र रे। भूमिपुत्राचे लय बोर्ड लावता ना, जरा एखाद्या गरीबाच्या पोराला एखादी कंपस पिटी दिली का म्हणा भाऊ, आणि कसले भूमिपुत्र तुम्ही। अरे आमचा रोहित दादा जन्माला आलेल्या पोराला सुद्धा किट पाठवितोय, शाळेत गेल्यावर पण त्याला दप्तर पाठवतोय, आणि दवाखान्यात काही अडचण आली का ऍम्ब्युलन्स जातील, पेशंट तपासतील, काही ऑपरेशन असलं का दवाखान्यात जाऊन ऑपरेशन करून घरी आणून सोडितोय। अरे हा खरा कुटुंब प्रमुख आहे, हा खरा भूमिपुत्र आहे, आरोग्याची काळजी घेतो, शिक्षणाची काळजी घेतो, आमच्या शेतकऱ्याच्या बांधाव जाऊन त्या शेतकऱ्याची समस्या जाणून घेऊन त्या शेतकऱ्याला मदत करण्याचं काम केलं जातं, हा खरा भूमिपुत्र आहे। आणि तुम्ही त्याच्यावर आरोप करता, अरे तुम्ही फक्त ब्रँडेड गाडी, तुमचं राहणीमान, तुमचे ते तपासणी करणारे वेगवेगळे डॉक्टर, ते कोणीतरी म्हणले कलर पण बदललाय, अरे काय खरे वाव गडे वा। आणि आमच्या रोहित दादा आरोप काय करतात, रोहित दादा हेलिकॉप्टर बदलितो, इमान बदलितो, गाडी बदलितो। अरे रोहित दादा गाडी बदलितो, हेलिकॉप्टर दिवसभरात 4 वापरीन, विमान बदलीन, पण हा रोहित दादा आजही जमिनीवर काम करतो, आजही आमच्या सर्वसामान्य लोकांना त्या ठिकाणी पाहतो, माझ्या गरीबाची चूल पेटली का नाही पाहतो, हेलिकॉप्टर मध्ये जरी बसला तर त्याचं लक्ष असतं माझ्या कर्जत जामखेडच्या सर्वसामान्य कुटुंबातली चूल पेटली का नाही, सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला काही अडचण आहे काय, आरोग्याची काही समस्या आहे का। अरे तुम्ही रोहित दादावर टीका करता, तुमच्या सर्वसामान्यांसाठी काय त्याग आहे, मी तर बऱ्याच वेळा सांगत असतो सगळ्यांच्या नादी लागायचं आमच्या सहित, म्हणजे ते असं काय कोणासाठी त्यांच्यासाठी नाही, सगळ्यांसाठी सांगतो सगळ्यांच्या नादी लागायचं, पण पवारांच्या नादी लागू नका रे बाळांनो, हे पवार इज द पॉवर आणि पॉवर इज द हा, सगळ्यांचा नाद करायचा पवारांचा करायचा नाही। तुम्ही इतके नशीबवान आहे, तुम्ही तर इतके भाग्यवान आहे, मला असं वाटत कर्ज जामखेड मधीत मतदार यादीत नाव नोंदाव काय, तुम्ही इतके भाग्यवान आहे। अरे तुम्ही नुसते आमदाराला मतदान नाही करणार,
कुणीतरी सांगितलं मगाशी रोहित दादांनी सांगितलं मी कुर्त्या आलो आज कुर्ता एक कुर्त्या आज दिसलीत हे 23 तारखेनंतर ना जॅकेट बिकीट घालून सूट बूट टाय बी घालून पण आम्हाला इसरायचं नाही तर टायच काढून घेईन 23 तारखेनंतर मी ईश्वर साक्ष शपथ घेतो की मी पण प्रार्थना मी पण विनंती करणार आहे पक्षाच्या नेतृत्वाला रोहित दादाला एक 5-6 महिने गृह राज्यमंत्री पद द्या गाड्या गृहमंत्री राज्य नाही गृहमंत्री कारण मला पण अशी खुमखुमी ना रोहित दादा अरे आमच्या कुसडगावला आमच्या रोहित दादानी ते तयार केलं आणि त्याला तिथं CRPFचं ते सगळं तयार केलं एवढे काहीतरी 200 कोटी रुपये आणले आणि रोहित दादाला 200 पोलीस अडवायला पण रोहित दादा मी पण स्वप्न बघितलंय आमचा रोहित दादा 23 तारखेनंतर ज्यावेळेस जाईल ना 25-26 तारखेनंतर ज्यांनी अडवले ना ते सगळे शालू ठाणणार आहे ठाणणार आहे पण मी पण गाडीत असणार आहे मला शालूट लय आवडणार आहे मी पण 5-6 महिने गाडी सोडणार नाही कारण पहिली गाडी आपली मुंबईवरून निघली का नगरच्या कलेक्टरच्या दारात नंतर आपलं तुम्ही माझ्या गाडीत पण माझ्या माग कारण शालूट आणलं माझी पण कॉलर टाईट होईन आणि मी पण म्हणणार जरा डायरी घेऊन साईडला थांबा जरा आमचे दादां मागं जरा राज्याचा व्याप आहे लय त्यांना काय टेन्शन देऊ नका ऐका नाही तेवढा तर अधिकार आहे का नाही माझा 100% आहे लय त्रास दिलाय मी तर सांगतो आम्हाला सोयीचे पण पाढे मोजताय त्यात आणि उलटे पण पाढे मोजताय त्यात मग आता दमानी इतके दिवस कळ काढली आता 5-25 दिवस कळ काढायची आणि आमचं दीपकराव ज्यांचं ज्यांचं बंद केलं ना त्यांचा नारळ फोडायला मीच येणार आहे अरे काय धंदा सत्तेचा किती गैरवापर करावा हे सुद्धा कळालं नाही 4 दिवस सासूचे 4 दिवस सुनेचे बदल गए दिन थांबून राहतात का दिवस बदलले आम्हाला पण आता हिसाब करता येईल ना त्याच्यामुळं मागच्या दाराने काय कुणी आता भेटायचा प्रयत्न नाही करायचा आम्हाला 23 तारखेनंतर ज्याला आता मागचं जरा काढवायचं ना आमची नाराजी तर या निवडणुकीत लाईन दोरीत करायचं व्यवस्थित हा आमच्याकडे सगळ्यांचा हिसाब आहे यांनी जरी ना हिसाब चुकता केला तर मी हिसाब चुकता करतो हा माझ्याकडे सगळ्यांची कुंडली आणि ते नाही करता आलं तर मग उपयोग आहे का मी तर बऱ्याच वेळा सांगतो राजकारण काय नसतं साधू संतांचं आहे काय बरोबर आहे का रे आम्हाला हात पण जोडता येतात आणि भाया पण वर करता येतात त्यामुळं रोहित दादा तुम्ही काही काळजी करू नका तुम्हाला काय गरज आमच्यासारखे आहेत ना आमच्यासारखे आहेत ना का नाही खरं तुम्ही राज्याचं बघायचं खालच्या खाली ग्राउंडवर खेळायला आम्ही आहेत ना आता आम्हाला वरच्या स्टेडियमवर कुणी कुस्ती करायला लावणार आहे का आम्ही खालीच आखाड्यात करू ना पण आखाड्यातला पहिला बरोबर रामशेठ का आखाड्यातले पहिलवान आता इथं आखाड्याचीच गरज आहे इथं मॅटवरलं तुम्ही बघा लाल मातीतला आम्ही बघून घेतो आणि लाल मातीचीच गरज आहे आता सगळ्यात महत्वाचं मुळ आपण सर्वांनी आता आणि आता आपला राज्याचा आहे ना आता परत मतदारसंघात नाही आलं तरी चालन दादा दादाला अशा मताने निवडून द्यायचं ना अशी ब्रेकिंग लागली पाहिजे काय नुसतं म्हणून जुळणार नाही हा ब्रेकिंग 23 तारखेला अशी ब्रेकिंग लागली पाहिजे ना का कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे
नवनिर्वाचित आमदार राज्यात सर्वाधिक विक्रमी मताने निवडून आलेले आहे, त्यामुळे प्रथमतः आमच्या कर्जत जामखेडकरांना त्या ठिकाणी आभार मानले पाहिजे, पण या ठिकाणची प्रत्येक जनतेची माझा नजर वाचता येते. या जनतेने सांगितलं, दादा तुम्ही बिंदास राज्याच्या दौऱ्यावर जा, आम्ही बघतो म्हणणारे हे सुद्धा मावळे, एकदम ताकदीचे मावळे आहेत, त्यामुळे काही काळजी करायची नाही. या मतदारसंघातले काय थोडेफार काम असतात, आता तर काही अडचणच राहणार नाही. लय कळ काढली बरं का, मी सुद्धा लय दम धरला बरं का, लय त्रास झाला. मी तर लय आता त्या दिवशी मी आपल्या पक्षाच्या नेत्यांना सांगितलं, जरा 2-4 महिने माझं ऐकायचं, माझं ऐकूनच अधिकारी आलं पाहिजे. कोणाला गडचिरोलीला पाठवायचं, कोणाला चंद्रपूरला पाठवायचं, हिसाब तर करायचाच. लय त्रास झालाय. कार्यकर्त्याला विचारायचं, तू कोणच्या पक्षाचा आहे? कार्यकर्त्याला विचारायचं का, तुमची सगळ्यांची कुंडली आमच्याकडं आहे, त्यामुळे आता सोयीसोयीनी घ्या. आता गप गुमान, विधानसभेच्या निवडणुकीत जर माझ्या कार्यकर्त्याला कोणी डावचायचा प्रयत्न केला तर सगळ्यांचा हिसाब चुकता होणेवाला आहे, हेच या ठिकाणी सांगतो. आणि पुन्हा जाता जाता सगळ्यांना विनंती करतो, कम से कम सगळ्यांनी एकदा जर हात वर करून सांगितले ना, हा कम से कम, आणि रामकृष्ण हरी राम.